मराठा समाजाचं आरक्षण असताना कडेकोट पोल बंदोबस्त करून लोकांना येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय? मला असं वाटतं की सरकार पोलिसांच्या भरोशावर कदाचित मोर्चेकरांना थांबवू शकेल, पण त्यांच्या मनातल्या भावना कशा थांबवता येतील? शेवटी हे मोर्चे का निघतायत? लोक आपला जीव धोक्यात का घालतायत? कोणालाही कोरोनाच्या काळामध्ये मोर्चे काढण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, पण आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय इतका ऐरणीवर आल्यावर देखील केवळ त्याच्यामध्ये समाजाची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे मग केंद्र सरकार हे करेल किंवा आता ते तिकडेच गेलंय? खरं म्हणजे आज हे सगळ्यांना माहिती आहे की न्यायमूर्ती भोसले अहवालात स्पष्टपणे दिलेला आहे की हा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवून त्या राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास कसा आहे या संदर्भातला अहवाल दिल्याशिवाय पुढची कारवाई कोणीच करू शकत नाही. अद्यापही हा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे गेलेलाच नाही. त्या ठिकाणी एक्सपर्ट ग्रुप तयार करावा लागेल, त्याकरता मराठा आरक्षण समजणारे 4 एक्सपर्ट घ्यावे लागतील. त्याही संदर्भात कुठलीही कारवाई सरकारने केलेली नाही आणि म्हणून हा उद्रेक आहे. आज एक गोष्ट तर निश्चित आहे, हे सगळ्यांना समजतं की आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मराठा आरक्षण काही उद्या मिळणार नाहीये, पण जे धोरण सरकारचं आहे ते धोरण असं आहे की ज्याच्यामुळे ते भविष्यातही कधीच मिळेल असं या ठिकाणी लोकांना वाटत नाही आणि म्हणून हा उद्रेक आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांना थांबवण्याच्या ऐवजी त्यांच्या मनातला उद्रेक थांबवण्याकरता काय करता येईल याचा प्रयत्न सरकारने करावा. आगामी विधानसभा सत्र को लेकर के क्या मराठा आरक्षण के मुद्दे को लेकर बीजेपी उठाएगी? देखिए, मराठा आरक्षण का मुद्दा हो चाहे ओबीसी आरक्षण का मुद्दा हो, ये सारे मुद्दे हम लोग उठाएंगे. किंतु ये सत्र जो है ये मात्र 2 दिन का सत्र है, जिसमें पहले दिन शोक प्रस्ताव होने वाला है, दूसरे दिन केवल उसमें जो सप्लीमेंट्री डिमांड्स है वो रखी गई है. और सबसे आश्चर्य की बात है कि पहली बार जो बीएससी के मिनट्स है उन मिनट्स में कहा गया है कि कोई भी लेजिस्लेटिव आयुध जो है उसका इस्तेमाल नहीं किया जा सकेगा. तो इसका मतलब ये है कि सरकार चारों ओर से हमको बांध कर रखना चाहती है. सरकार हमको विधानसभा में बांधेंगी तो बाहर बात करेंगे.